श्वेता दिगंबर मेंढे, मी आता 9वीमध्ये शिकत आहे. माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद कन्या प्रशाला उस्मानाबाद. मी आज आपल्याला आपल्या शरीरातील अंतर्गत अवयवांची माहिती सांगणार आहे. हा आहे मेंदू. मेंदू हा आपल्या शरीरातील सर्व क्रियांवर नियंत्रण ठेवतो. हे आहेत नाक व डोळा. 5 ज्ञानेंद्रियापैकी 2 ज्ञानेंद्रिय आहेत. इथे आहे अन्ननलिका व श्वसन नलिका. हा आहे आपल्या छातीचा पिंजरा. इथे 12 जोड्या असतात. हाडांच्या 12 जोड्या असतात. हे फुफ्फुस व हृदयाचे संरक्षण करते. हे आहे फुफ्फुस. फुफ्फुस हे वायूंची देवाणघेवाण करते. हे आहे हृदय. हृदय हे सर्व अवयवांना रक्त पुरवठा करते. हे आहे यकृत. यकृत हे ग्लुकोजचा साठा करते. हे आहे जठर. जठर हे अन्न घुसळण्याचे कार्य करते. हे आहे ही आहे मोठे आतडे. ही आहे छोटे आतडे. मोठे आतडे हे 1.5 मीटरचे असतात. मोठे आतडे हे फक्त पाण्याचे शोषण करतात. हे आहे छोटे आतडे. छोटे आतडे हे फक्त अन्नाचे शोषण करतात. ही आहेत वृक्के. ही आहेत वृक्के. वृक्के हे आपल्या शरीरातील टाकाऊ पदार्थ उत्सर्जन वाहिनीनुसार बाहेर टाकतात.